नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. माझं नाव विशाल फाले. पिकल म्युझिक प्रेझेंट्स. थांबा, हिचं नाव ऐकून घ्या. आणि माझं नाव संजना काळे. पिकल न्यूज प्रेझेंट्स. एक नवीन गाणं आलेलं आहे आमच्या दोघांचं, ज्याचं नाव आहे माझे राधे ग. आणि हे गाणं झालेलं आहे शूट रत्नागिरीमध्ये, कोकणात. तर खूप छान लोकेशन होतं आणि खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. मी आत्ता मगाशी पण सांगितलं दोन तीन जणांना, परत एकदा सांगतो तुम्हाला की हे गाणं रोमॅन्टिक गाणं केलेलं आहे मी ह्यावेळेस. माझे प्रत्येक गाणे तुम्ही पाहिलेले आहेत गावरान, ह्यावेळेस रोमॅन्टिक केलं आहे. आणि ह्या गाण्यामध्ये माझं लुक पण खूप वेगळं पाहायला मिळालं आहे तुम्हाला. एक मॉडर्न लुकमध्ये गाणं केलेलं आहे. आमच्या दोघांचं पहिलंच गाणं होतं आणि छान झालं सगळं जे काय झालं ते गाण्यामध्ये. आणि छान वाटलं पण मला ह्याच्यासोबत काम करताना. असं वाटलं नाही की पहिल्यांदा ह्याच्यासोबत काम करतो आहे. बाकीचंही सांगेन. गाण्यादरम्यान आमची खूप छान फ्रेंडशिप झाली आणि मी हायड्रोफोबिक आहे, त्यामुळे जेव्हा आम्ही बोटमध्ये गेलो आणि मिडल म्हणजे सेंटर ऑफ द सीशोरच्या जेव्हा बोट आली होती तेव्हा मला खूप भीती वाटत होती आणि मी ऑलमोस्ट रडायला लागलेले. असं मला काय करावं कळत नव्हतं की तिथे कोणीच नव्हतं, फक्त हा आणि मीच होते आणि हा मला सांभाळायचं सोडून व्हिडिओ काढत होता, त्यामुळे मी पूर्णच विथरले होते. पण नंतर यांनी हा थोडं स्टेबल झालो आणि आम्ही तो पॅच शूट केला. खूपच जास्त मजा आली सगळ्या डिरेक्शन टीमनी, कोरिओग्राफर्सनी, सगळ्या प्रोड्युसर्सनी, सगळ्या स्पॉट सगळ्या टीमनी खूप खूप छान आम्हाला सपोर्ट केलं. थँक्यू सो मच. तुम्ही आमचं गाणं पाहायला विसरू नका पिकल म्युझिकवर माझे राधे. थँक्यू. आणि मी हे सांगेन की जे मज्जा यांनी सांगितली आहे त्याच्यापेक्षा पण अजून खूप काही आलेले आहेत. ते तुम्हाला हळूहळू मी बीटीएसद्वारे दाखवून माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती, माझ्या यूट्यूबला मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे. पण ते सगळं पाहायच्या अगोदर गाणं पहा माझे राधे ग. आणि कमेंट्स करून नक्की सांगा की आमच्या दोघांचं काम कसं वाटलं, प्लस आमचे ते दोन अजून छोटे स्टारकास्ट होते त्यांचं काम कसं वाटलं. कमेंट्स करून सांगा आणि पिकल म्युझिकला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. आणि आमच्या प्रत्येक गाण्याला भरभरून प्रेम द्या. माझंच नाही तर प्रत्येक मराठी गाण्यांना भरभरून प्रेम द्या, जेणेकरून आपले मराठी गाणी लोकांपर्यंत पोहोचली जातील. थँक्यू सो मच. अरे भैया, मुंडे न्यूज चॅनल आहे, लाईक कीजिए, शेअर कीजिए और सबस्क्राईब कीजिए भैया.